राम शेतकरी मित्रांनो, नवोदय शेतकरी बचत गट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा, अगदी मोफत आहे। तर मित्रांनो, आज आपण ऊस पिकातील आंतर मशागत याविषयी हा व्हिडिओ बनवत आहोत। तर आपण पूर्णपणे व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। ऊस पिकामध्ये 4 फुटी ऊसामध्ये पाळी मारून नंतर सरी काढणे हे काम या ठिकाणी आज चालू आहे। पाळी अगोदर आपण मारली होती काल, सरी काढणं चालू आहे। तर सरी रेजरच्या साहाय्याने काढता या ठिकाणी सरी ही आपण सारा यंत्राच्या साहाय्याने काढत आहोत की ज्यामुळे सरी खोल न पडता अगदी पसरट होते, त्यामुळे पिकाला आपल्या ऊसाला पाणी द्यायला दे की आपल्याला सोपं जातं। पाणी सर्व रानामध्ये मुरतं, ज्याला काही भागामध्ये भोगतं असं देखील म्हणतात। तर त्यासाठी आपण सारा यंत्राचा वापर करायला हवा, ज्यामुळे पाणी योग्यरित्या पिकाला मिळते आणि सरी खोल पडल्यास काय होतं की पाणी हे खालून जातं आणि आपल्या ऊसाचा जो मुळ्याचा कक्ष आहे ती वर राहते, त्यामुळे ते पिकाला पाणी योग्यरित्या मिळत नाही। त्यासाठी सारा यंत्राचा वापर आवश्यक करायला हवा। तुम्हाला दाखवतो मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने की ऊसाला पाळी कशा रीतीने पडली आणि आता सरी कशा रीतीने निघत आहे। पाळी अगदी योग्यरित्या रान फोडून चांगल्या रीतीने पाळी पडलेली आहे, त्यामुळे चांगल्या रीतीचा या ठिकाणी सरी निघण्यास पण मदत होणार आहे। आणि अशा प्रकारे सरी जी आहे ती पडते की योग्यरीत्या पिकाला माती या ठिकाणी लागत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पसरट व्यवस्थितरित्या आपल्या पिकाला मातीही लागते। जास्तीचे जे होणारे फुटवे आहेत ते यामुळे माती लागल्यामुळे रोखले जातात आणि जास्तीचे फुटवे जे की आपले मुख्य फुटवांची अन्न पाणी हवा सूर्यप्रकाश यांच्यात स्पर्धा करून ते शेवटी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त दाटो झाल्यानंतर मरून जात असतात। आणि त्यामुळे आपल्या जे मुख्य फुटवे आणि जे ऊस तयार होणार आहे तर तो ऊस आपला लहान पडतो, वजन आपल्याला योग्यरित्या मिळत नाही। त्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा मिळतो, त्यामुळे आपण थोडी मातीची भर ही थोडी लवकर घातलेली आपल्याला फायद्याची राहते। आता इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या सरीमध्ये आपल्याला पाळी घातलेली आहे। या ठिकाणी इथं जे आपण सारा यंत्रसहाय्याने सरी देखील आपण काढत आहोत, मातीची भर आपण उचलला होत आहोत। तर अशा प्रकारे वावरी ज्याला म्हणतो त्या प्रकारची होते, रान चांगल्या प्रकारे फुटलं जातं। ऊसाचं या ठिकाणी काही असं विशेष काही नुकसान जास्त प्रमाणात होत नाही, थोड्याफार प्रमाणात नुकसान आपल्याला होईल जे की बैलांनी आपण काम करत असताना देखील होतं। तर पाहू शकता अशा रीतीने ऊसाला भर आपण या ठिकाणी घातलेली आहे, घालत आहोत। तर हे ट्रॅक्टर जे आहे ते 4 फुटामध्ये व्यवस्थितरित्या चालतं, नुकसान आपलं जास्तीचं काही होत नाही। 4 फुटामध्ये अगदी सफिशियंट व्यवस्थितरित्या चालतं लागण ऊसामध्ये। तर मित्रांनो, आपल्याला 4 फुटी किंवा 5 फुटी ऊसामध्ये पाळी घालणे, सरी काढणे इत्यादी कामे, तसेच खोड्या ऊसामध्ये बागला फोडणे, रोटर हाणायचं असेल रोटर हाणणे, नंतर पाळी घालणे, सरी काढणे, अशा रीतीची मशागतीची कामे आपल्याला जर करायची असतील तर निश्चित आपण आमच्याशी संपर्क करू शकता। तर यासाठी
योग्य दरात ऊस पिकातील तसेच फळबाग ची आंतरमशागतीची कामे योग्य दरामध्ये आपल्याला करून देण्यात येतील। तर यासाठी आपल्याला संपर्क करण्यासाठी स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि निश्चित आपल्याला योग्य दरामध्ये आपली आंतरमशागतीची कामे करून मिळतील। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब अगदी मोफत आहे। धन्यवाद।